चीनी उद्योजकांना भारतात उद्योग सुलभ वातावरण मिळेल अशी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची ग्वाही. मेक इन इंडियासह अन्य योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचं केलं आवाहन. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं 2016 घेतलेल्या 12वी परीक्षेचा निकाल जाहीर. राज्यात उत्तीर्णांची टक्केवारी 86.60%. यंदाही मुलींचीच बाजी, कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांच्या न्यायालयीन कोठडीत 7 जूनपर्यंत वाढ. विद्यापीठ अनुदान आयोगानं देशभरातल्या अभिमत विद्यापीठांसाठी आणली नवी नियमावली. विद्यापीठांमधली सापेक्षता आणि सरकारी हस्तक्षेप कमी करण्याच्या दृष्टीनं उचललं पाऊल. पंढरपूर तीर्थक्षेत्रातल्या सध्याच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या 3 टप्प्यासाठी 48.5 कोटी रुपयांचा निधी येत्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे उपलब्ध करणार. मुनगंटीवार यांची ग्वाही. राज्यातली पाणी टंचाई संपेपर्यंत खासगी व्यक्ती अथवा कंपन्यांच्या मालकीच्या जलाशयातलं पाणी सार्वजनिक वापरासाठी खुलं करावं, मुंबई उच्च न्यायालयाची सूचना. राज्यातल्या जलाशयांमध्ये 12% इतकाच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असल्याची राज्य सरकारची माहिती. मराठवाडा विभागात 1% उपयुक्त पाणीसाठा, गेल्या वर्षी हेच प्रमाण होतं 8%. सध्या कोकण विभागात 36%, नागपूर विभागात 21%, अमरावती 13%, नाशिक 12%, तर पुणे विभागात 10% पाणीसाठा शिल्लक. राज्यातल्या धरणांमधल्या पाणी पातळीवरती नियमित देखरेख ठेवण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे राज्याच्या जलस्रोत नियामक प्राधिकरणाला आदेश. दुष्काळ निवारणाप्रती सरकारची अनास्था असल्याचा आरोप करत नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर इथं विरोधकांचा मोर्चा. जातीभेद निर्मूलनासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या विशेष निधीतून आंतरजातीय विवाह करणाऱ्या 115 जोडप्यांचा अहमदनगरमध्ये सत्कार. कोयना धरण क्षेत्रात होणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांचा अभ्यास करण्यासाठी कराडजवळ संशोधन प्रयोगशाळा उभारली जाईल, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्र्यांनी दिली माहिती. देशात यंदा सरासरी 109% पाऊस पडेल असा स्कायमेटचा सुधारित अंदाज. भारतातून आखाती देशांमध्ये निर्यात होणारे आंबा, शिमला मिरची आणि काकडी अशा फळ आणि भाज्यांचे गुणवत्ताविषयक नियम आखाती देशांनी केले कठोर.